नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत दक्षिण नैऋत्य दिशेतील दरवाजा व्यवसायात वास्तूचं महत्त्व आणि इतर समस्या या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध मॉडर्न वास्तू कन्सल्टंट अभिजित पांढरे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून धन्यवाद चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया अभिजित पांढरे यांना जवळजवळ सतरा अठरा वर्षांचा कॉर्पोरेट जगतातला अनुभव आहे ब्रँड कम्युनिकेशनमध्ये भारतात आणि परदेशामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता गेल्या चार वर्षांपासून ते रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टीसाठी मॉडर्न वस्तू कन्सल्टन्सी सर्व्हिस देत असतात पूर्णपणे सायंटिफिक आणि टेक्निकल पद्धतीनं प्रभावी मॉडर्न वास्तू उपाय मार्गदर्शन ते सातत्यानं लोकांना करत असतात अनेक क्लास वन सरकारी अधिकारी असतील कलेक्टर्स असतील पोलीस अधिकारी आहेत सर्जन्स आहेत डॉक्टर्स आहेत प्रोफेसर्स आहेत वकील आहेत आय टी इंजिनियर्स आहेत कॉर्पोरेट क्षेत्रातल्या उच्चपदस्थ व्यक्ती आहेत उद्योजक आहेत असे सगळेच त्यांचे क्लायंट्स आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही त्यामुळे आज या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करता करणार आहोत त्यांच्यासोबत आणि माहिती घेणार आहोत चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं धन्यवाद गेल्या भागामध्ये आपण पूर्व आणि उत्तर दिशेमधले जे दरवाजे आहेत त्याच्या संदर्भातली आपण माहिती घेतलेली होती आज आपण कोणत्या दिशेतल्या दरवाज्यांविषयी चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत आज आपण नैऋत्य सॉरी दक्षिण आणि नैऋत्य ह्या दोन्ही दिशेतील दरवाज्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता आपण मागे मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो दरवाजे म्हणजे बाह्य जगतातले दरवाजे ज्याच्याद्वारे तुम्ही बाहेरच्या जगातशी संपर्क करू शकता मग तो तुमचा मुख्य दरवाजा तुमचं युटिलिटीचा धुन्या भांड्याचा किंवा बाल्कनीचा हे दरवाजे जे तुम्हाला बाह्य जगताशी जोडतात तर अशा दरवाजांचे प्रभाव जे असतात हे ऐंशी टक्क्यापर्यंत असतात वास्तूमध्ये ठीक आहे तर आता आज आपण दक्षिण आणि नैऋत्य दोन दिशेतील दरवाज्यांबद्दल माहिती घेऊया आता काय होतं दक्षिण म्हणजे काय चालू होती आपली आग्नेयापासून आप Hmm. आग्नेय त्याच्यानंतर दक्षिण नैऋत्य असं आपण क्लॉकवाईज जाणार आहोत hmm. आता hmm. दक्षिणेमधलं hmm. पहिलं पद जे असतं ना हे पहिलं पद असतं वन एंट्री जन्मरली आपण जसं एस वन एस टू एस थ्री एस फोर एस सिक्स असे आठ याच्यामध्ये ते आपण विभागलेले असतात प्रत्येक दिशेचे दरवाजे असे टोटल hmm. बत्तीस पद आहेत hmm. तर याच्यामध्ये काय करणार आहे आज आपण वन एंट्रीचं पहिल्यांदा सांगतो जे आग्नेयमध्ये येते वन एंट्री काय करते की तुमचे जे घरातील मुलं असतात ना त्यांना थोड्या वेगळ्या सवयी लागतात चांगल्या सवयी वगैरे लागत नाही तसंच तुम्हाला असं एखाद्याला ज्याच्या घरात तसा दरवाजा आहे संततीमध्ये पण काही अडचणी निर्माण होऊ शकतात दुसरा येतो यस टूचा दरवाजा जो असतो तुमचे जे कॉर्पोरेटमधले आणि मल्टीनॅशनलमधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक त्यांची तिथे चांगली प्रगती होते तिसरा येतो यस थ्रीचा दरवाजा जो आता मध्यवर येतो म्हणजे कुठे मध्ये आसपास जे पद आहेत त्याच्यामध्ये जो दरवाजा येतो हा जे हेस्त्रीचा दरवाजा जो असतो ना सर हा दरवाजा अतिशय उत्कृष्ट जबरदस्त जर मंगळ चांगला आहे नशिबात पैसा असेल तर तुम्हाला सांगतो राजयोग हमकासला पाहायला मिळतो किंवा चांगली आर्थिक प्रगतीत आणि जरी नसेल तरी पण हा दरवाजा तुम्हाला किंवा दक्षिणमुखी जे दरवाजे म्हणतात अरे फार घातक असतं असं काही नाही आहे मुळात ते लोक फार काही तुमची आर्थिक चांगली प्रगती देऊ शकतात आता हस्त्रीपदातला दरवाजा हा जरी मंगळ तुमचं हे समजा खराब असेल असं पकडा किंवा नाहीये बरोबर तर एक छोट्या ज्योतिष उपायने आपण मंगळाला बरोबर करू शकतो आणि त्या दरवाज्याचे पण फायदे होऊ शकतात चांगले आर्थिक फायदे वगैरे होतात hmm. त्याच्यानंतर येतो येसफोरचा दरवाजा hmm. आता येसफोरचा दरवाजा काय करतो सर तुम्हाला आहे ना प्रसिद्धी hmm. आणि तुमचे जे कॉन्टॅक्ट असतात त्याच्या थ्रू तो तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती सुख समृद्धी वगैरे देतो तो तुम्हाला त्याच्याच बरोबर आहे ना तुमचं तुमच्या इंद्रियांवर कंट्रोल देतो तर तो एक तसं आहे आता हे झालं येस फोरपर्यंत आता याच्यानंतर जे मध्यभागी आलो आपण दक्षिणेच्या ठीक आहे तर यस फाईव्हचा दरवाजा जो असतो ना सर तो कर्जबाजारी बनवतो oh. त्याच्यानंतर आर्थिक समस्या निर्माण होतात आयुष्यामध्ये mm -hmm. बऱ्याच काही आता आपण नैऋत्यकडे जाऊया मध्ये चार पदं असतात ठीक mm. आहे येस सिक्स येस सिक्स येस सेवन एस एट आणि डब्ल्यू वन तर आता येस सिक्सचा दरवाजा जर सांगतो सर येस सिक्सचा दरवाजा ज्याच्या घरात असतो ना सर हमखास पहा त्या घरामध्ये दारिद्र्यता पाहायला मिळेल अच्छा म्हणून आपण नैऋत्यातले दरवाजे लोक घाबरतात ना ऍक्च्युअल त्याच्या मागचे कारण खरे असे असतात फार त्याच्यातून निगेटिव्ह आहे सगळे ते जे पद आहेत ना ते पूर्ण निगेटिव्ह पद आहेत एस सिक्स मध्ये जर दरवाजा आला तर दारिद्र्यता भीषण पाहायला मिळते आर्थिक प्रगती सोडूनच द्या दारिद्र्यता म्हटलं आर्थिक प्रगती कुठून होणार आहे त्याच्यानंतर त्याचं पुढचं पद आहे येस सेव्हन येस सेवनच्या पदात काय होतं सर व्यक्ती किती कष्ट घेऊ द्या किती त्यांनी प्रयत्न करू द्या तो आहे तिथेच राहतो त्याच्यातून But... त्याला फ्रस्ट्रेशन येतं त्याच्यानंतरच यस सेवन नंतर येसेट येतं येसेट पद हे तुम्हाला समाजापासून डिस्कनेक्ट करतं टोटली म्हणजे म्हणतात का एखादा तुम्ही बघा तो, तो अलिप्त असतो ते फॅमिलीच अलिप्ता असते समाजापासून त्याच्यानंतर त्या घरामध्ये होऊ शकतं की उशिरा लग्न होतील ओके आता हे झालं नैऋत्यातलं शेवटचं जे पद येतं डब्ल्यू वन हे पद म्हणजे अतिशय घाणेरडं पद सर याच्यात काय होतं माहिती का डब्ल्यू वन मध्ये जर एखाद्याचा दरवाजा असेल ना तर माणूस आयुष्य त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा ही जास्तीत जास्त पन्नास पर्यंत राहील तसंच पुअर फायनान्शियल कंडिशन म्हणजे गरिबी पाहायला मिळेल अशा घरामध्ये आर्थिक समस्या पाहायला मिळतील आता होतं काय नैऋत्यातले हे जे चार पदं आहेत ना एस सिक्स एस सेवन एस एट आणि डब्ल्यू वन याला तशी ट्रीटमेंट नाही आहे आपण आपल्याकडे आपण करतो ॲडव्हान्स पद्धतीत आहे आपल्याकडे पण तरी पण मी सजेस्ट करतो की नकाच घेऊ तुम्ही शक्यतो अशी घरं तुम्ही नवीन घेत असाल भाड्याने घेत असाल किंवा ते ऑलरेडी असतील तर तिथं भिंत घालायला आम्ही सांगतो वगैरे ह्या गोष्टी करतो अशा गोष्टी आहेत ह्या दरवाज्यांचे सर व्यवसायांच्या म्हणजे हे आता रेसिडेन्शियल बद्दल आपण बोललो व्यवसायांच्या बाबतीमध्ये मला विचारायचं आहे अनेकांचे व्यवसाय असतात कोणाचं हॉटेल असतं कोणाचं अजून काही फर्निचर असतं अजून काय असतं व्यवसायातली जी मॉडर्न वास्तू आहे वा ती कशी असायला पाहिजे आणि त्याचं जे महत्व आहे ते काय असतं आता बघा व्यवसायातली मॉडर्न वास्तूच वा वा तुम्हाला एक सांगतो की जनरली व्यवसायात बऱ्याच लोकांना अरे उत्तरमुखी दरवाजा हवा की उत्तरमुखी त्याचं स्टोन हवं फेस हवं इकडे हे नको ते असं काही नाहीये मुळात हे बघा काय होतं माहिती का तुम्हाला एखादा व्यवसाय तुम्ही आधी आपण जागेची स्पंदनं बघत असतो नंतर त्याच्यामध्ये तुमचं पंचतत्व किती बॅलन्स आहे तुमचं सेल सेल्स काउंटर कुठं आलं पाहिजे कॅश काउंटर कुठं आलं पाहिजे डिस्प्ले कुठं आला पाहिजे तुमचं कारण जर तुम्हाला अशा झोनमध्ये किंवा अशा दिशेमध्ये जर तुमचे डिस्प्ले आहे जिथे तर तो अशा समजा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठे वायव्य आणि उत्तरेच्यामध्ये जर डिस्प्ले असेल तर त्यांनी होतं काय सर तुम्हाला सांगतो लोक अट्रॅक्ट होतात प्रॉडक्ट कड अशा आहेत आता व्यवसायानुसार आपली ती वास्तू ठरते आता मी आपण पुढे लक्षात येईलच आपण कोणत्या कोणत्या व्यवसायानुसार कशी वास्तू असावी किंवा काय फायदे होतात वगैरे याच संदर्भात म्हणजे दुकानं असतील म्हणा शॉपीज असतात छोट्या छोट्या किंवा काही लोकांचं अगदी आपण ऑफिसेस असतात अनेक वेळा असं येतं की त्या ऑफिसमध्ये असं काही सेल आउट वगैरे हो होत नसतं पण त्यांचं ते ऑफिस असतं मग अशा बाबतीमध्ये सुद्धा मॉडर्न वस्तू हो हो हो, हो हो निश्चितच तुम्हाला सांगतो काय होतात ऑफिसेसमध्ये ना जे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे समजा मोठं ऑफिस आहे दोन तीन मजल्याचं तीन मजल्याचं किंवा सिंगल फ्लोरी आहे तीन रूमचं जरी ऑफिस असलं तरी पण बोर्ड ऑफ कोणी तुमचे जे आहेत द द ओनर सीईओ किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर यांनी कुठं बसायला पाहिजे सेल्स टीमनी कुठं बसायला पाहिजे मार्केटिंग टीमनी कुठं बसायला पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जे फायनान्स डिपार्टमेंट असतं याच्या डिपार्टमेंट असतं यांची ॲक्च्युली पोझिशन कोणत्या देवतेच्या किंवा कोणत्या झोनमध्ये यायला पाहिजे तुमचं वाचतो तुमच्या त्या ऑफिसमध्ये किंवा कमर्शियल प्लेस मध्ये तुमचा जो झोन आहे साऊथ झोन आहे समजा जो तुम्हाला प्रसिद्धी देतो ठीक आहे तुम्हाला जो काय म्हणता येईल ना? नावलौकिक देतो हुँ. तो झोनचं बळ वाढवतो उत्तरेच जसं आहे आता ऑफिस असो किंवा दुकान असो उत्तर ही संधीची दिशा आहे कस्टमर फ्लोची दिशा आहे तिचं जेवढं जास्त बळ वाढू तेवढे जास्त कस्टमर्स वाढतात अशा गोष्टी आहे हॉस्पिटल्स असतात मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात छोटे छोटे दवाखाने असतात त्यांच्याकडे सगळं असतं याच्यामध्ये सुद्धा मॉडर्न वस्तू काम होतं महत्त्व सांगितलं निश्चित आहे आता आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी आपले जवळजवळ आठ ते दहा अशी क्लायंट्स आहेत ज्यांची ज्यांचे क्लिनिक्स आहेत दवाखाने आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत आता याच्यामध्ये कसं होतं पेशंट फ्लो म्हणजे तुमची ओपीडी वाढवण्यासाठी उपाय असतात तशा तो पेशंट ऍडमिट झाला तर कसा लवकरात लवकर रिकवर होईल बर कसा लवकरात लवकर बरा होईल त्याला आराम मिळेल त्यासाठी एक वास्तूतली देवता असते ती ॲक्टिवेट केली जाते हो त्याच्यामध्ये ती ऍक्टिव्हेट केल्यानंतर पेशंटला लवकरात लवकर फरक पडतो तब्येतीला त्याच्यानंतर आता हॉस्पिटल म्हटलं दवाखाना म्हटलं तर त्यांचे सामाजिक संबंध जास्त पाहिजे चांगले पाहिजे त्यासाठी सामाजिक संबंधाची पूर्व दिशा आहे ती बॅलन्स केली जाते किंवा जर त्याला नावलौकिक पण हवं लागतं त्यावेळेस दक्षिण दिशा तिला बॅलन्स केली जाते तिला बूस्ट केलं जातं अशा सगळ्या गोष्टी आहेत पैशाची दिशा पण त्याच्यामध्ये आपण त्याचं बळ वाढवतो त्याच्यामुळे हे काय होतं की आता जनरली आता आपण धुळ्याला आपण वास्तू व्हिजिट केली डॉक्टरांकडे त्यांची ओपीडी पण अशी साधारणतः पंधरा वीसची होती साधारण आपण ज्यावेळेस केली आता के त्यांची आता आत्ता जस्ट पंधरा दिवसापूर्वी केली पण ग्रो व्हायला लागली पाच पाच दहा दहा ग्रो होती म्हणतो होईल छान होईल तसंच एक हॉस्पिटल केलं हॉस्पिटल केल्यानंतर त्यांना पण जे पे जो पूर्वी ते हॉस्पिटलमध्ये मी मागे पण बोललेलो ह्या विषयावर की काहीतरी आठ का दहाची ओपीडी असायची आठवड्याची का काही त्याच्या आपण केल्यानंतर आज दिवसाची ओपीडी त्यांची ऐंशी नव्वद झाली आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्लायंट्सला कोणी कोणी डेंटिस्ट आहे तर कोणी पिडेट्रेशियन आहे तर कोणी ऑर्थोपेडिक आहे अशा लोकांची ज्यावेळेस आपण वास्तू केली किंवा त्यांचे हॉस्पिटल्स केले त्यावेळेस त्याला त्याचा फायदा झाला आहे सर याच्याच संदर्भात तुम्ही प्रायव्हेट स्कूल्स असतात बघा किंवा अनेक वेळेला असे महाविद्यालयज असतात त्यांचे स्वतःचे शैक्षणिक संस्था असतात प्रायव्हेट असतात म्हणा किंवा अनेक ह्याला आपण खूप छान रिस्पॉन्स बघतो शाळांना कॉलेजेसना त्यांना खूप छान यश मिळताना आपण बघतो तिथले विद्यार्थी खूप पुढे जाताना आपण बघतो तर अशा संदर्भात आपण सुद्धा काही गाईड करू शकतो का किंवा त्या ठिकाणी मॉडर्न वास्तूचा काही फायदा होऊ हो आता कसं होतं की स्कूल म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आलं शैक्षणिक शैक्षणिक प्रगती विद्यार्थ्यांची ते विद्यार्थी काय असतात दे आर द ब्रँड अँबॅसेडर्स ऑफ युअर स्कूल हा जर त्यांना मध्ये येतात चांगले मार्क्स मिळतात तर ते डेफिनेटली तुम्हाला कुठंतरी काय म्हणता येईल ना तुमचा स्कूलचं त्याच्यात नावलौकिकात भर पडते त्यावेळेस त्याला जो शिक्षणाचा झोन असतो ना तो आपण आधी बॅलन्स करतो त्याच्यानंतर स्टुडंट्सनी जास्त ऍडमिशन घेतली पाहिजे त्यासाठीचा जो झोन असतो तो बॅलन्स नंतर स्टाफ रूम कुठे पाहिजे बोर्ड ऑफ डिरेक्टर कुठे किंवा ओनर कुठे बसले पाहिजे सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या स्कूलची वास्तू केल्यानंतर आपल्याला फक्त तिथं प्रगती आणि प्रगतीच व्हायला पाहिजे पद्धतीने आपण करतो खूप छान अशा पद्धतीची माहिती आपल्याला सरांकडून मिळते खरं तर वास्तू हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहे मग ती राहण्याची वास्तू असेल आपल्या व्यवसायाचं ठिकाण असेल आपण आता नोकरीच्या ठिकाणी तर आपण काही करू शकत नाही पण निदान त्या ठिकाणी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे उपाय आपल्याला यशस्वतीसाठी सगळं करायचं आहे आणि त्याला या मॉडनशास्त वास्तुशास्त्राचा कशा पद्धतीनं आधार घेता येऊ शकतो या पद्धतीचं मार्गदर्शन आज आपण सरांकडून घेण्याचा प्रयत्न करतोय मला माहिती आहे की वेळ खूप कमी आहे आणि एवढ्या वेळामध्ये सगळ्या शंका प्रश्नांचं निरसन होणार नाही आणि त्याकरताच सरांचा एक नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ज्यांना वास्तू व्हिजिट्स हवे आहेत किंवा अशा पद्धतीच्या बदल हवे आहेत तुम्ही मी सरांना व्हॉट्सअप करा त्यांची अपॉइंटमेंट घ्या त्यांच्याशी बोला आणि त्यानंतर तुमचा जो काही सगळ्या तुमच्या शंका अडचणी आहे त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन सर तुम्हाला निश्चितपणाने करू शकतील वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत दक्षिण नैऋत्य दिशेतील दरवाजे व्यवसायात आणि वास्तूचं जे काही महत्त्व आहे आणि संदर्भातले जे काही उपाय आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे आणि सुप्रसिद्ध मॉडर्न वास्तू कन्सल्टंट अभिजित पांढरे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आत्ता आपण बाकीच्या वास्तूंबद्दल जाणून घेतलं आता मला जाणून घ्यायचं आहे रेस्टॉरंट्सबद्दल कारण रेस्टॉरंट्स हॉटेल्स आता आपण सगळेजण पाहतो की बरेचसे जण प्रिफर करतात विकेंड्सना म्हणा की अगदी आत्ता हल्ली दररोजसुद्धा बरीच गर्दी रेस्टॉरंट्समध्ये आणि हॉटेल्समध्ये होत असते पण काहीच हॉटेल्स पाहायला मिळतं काही हॉटेल ही अक्षरशः ग्राहकांची वाट बघत सुद्धा बसलेले असतात असंही चित्र आपल्याला दिसतं व्यवसायातलं यश हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं मॉडर्न वास्तू कन्सल्टन्सीच्या माध्यमातून रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स यांच्या भरभराटी करता पण आपण काय करू शकतो हो निश्चितच आता काय होतं माहिती का हॉटेल रेस्टॉरंट हे कशावर चालतात एक तर टेस्ट आणि दुसरं सर्व्हिस बरोबर ओके आता काय होतं समजा प्रत्येकाचं काय एक कॉमन एक काय झालं एक माई म्हणतात किंवा एक काय समज आहे की आता हॉटेल टाकतोय तर किचन कुठे पाहिजे तर आग्नेयत पाहिजे असं नसतं बेसिकली मी तुम्हाला सांगतो तुम्ही हॉटेलमध्ये कोणत्या पदार्थाची चव कशी आहे त्याच्यावरून आपण ती किचनची दिशा ही मॉडर्न वास्तू ठरते जर तुम्ही तिखट बनवत असाल तर आपण ह्या दिशेमध्ये जर तुम्ही गोड एखादं मिठाईचं दुकान असेल किंवा तुम्ही एक स्वीट काहीतरी मार्ट असेल तर त्याचं समजा एखाद्या वेगळ्या दिशेमध्ये किचन असतं जशी तुमच्या पदार्थांची चव हॉटेलमधल्या तशा पद्धतीने आपण किचनचं प्लेसमेंट त्या त्या पर्टिक्युलर दिशेमध्ये करतो जेणेकरून त्या पदार्थांची रुची अजून वाढेल टेस्ट अजून सुधरेल त्यांची दुसरी हुँ, गोष्ट काय होतं की नेहमीप्रमाणे की क फ्लो फ्लोसाठी एक पर्टिक्युलर दिशा किंवा तुमचे जे काही कस्टमर्स येतात किंवा तुमच्या याच्यामध्ये परत काय होतं माहिती दिशे पण फार चांगलं काम करते कारण एक स्किलची दिशा असते तुमच्या जे काही तुमचे शेप्स असतात वगैरे जे काही आचार्य असतात त्यांची स्किल चांगले इम्प्रूव्ह होण्यासाठी पण नैऋत्य दिशेमध्ये काही उपाय करावे लागतात तसंच आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की स्टाफ येणं टिकत नाही तिथे तर आपण एक पर्टिक्युलर दिशा अशा पद्धतीने काही उपाय करावे लागतात की तो आलेला स्टाफ सोडून जायला पाहिजे एखाद्या हॉटेल रेस्टॉरंट काम करायला आला की तो तिथे टिकलाच पाहिजे आपण जस्ट रिसॉर्ट केलं कर्जतला दोन एक एकरच रिसॉर्ट आहे ते आता काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन एका साईडला म्हणजे छान सुंदर सिनरी आहे आणि आता त्या रिसॉर्टमध्ये देखील लोक कशासाठी येणार फन एंटरटेनमेंट आणि रिलॅक्सेशनसाठी त्याच पद्धतीने आता आपण काय केलं तिथे सगळे प्लेसमेंट त्याच पद्धतीने केलेले आहेत की ज्यावेळेस तिथे ते येतात त्यावेळेस त्यांना रिलॅक्स फील व्हायला पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे आणि मनोरंजनात्मक काही गोष्टी आपण आपण तिथे त्या पद्धतीने बॅलन्स केलेल्या आहेत सगळं काही बर बर हो। कमर्शियलच्या बाबतीमध्ये पण मला ना थोडासा एक वेगळा प्रश्न की बांधकाम जेव्हा केली जातात मग ती कमर्शियल्स असतील रेसिडेन्स असतील तेव्हा मी समजा एखादी वस्तू माझ्यासाठी खरेदी केली किंवा के व्यवसायासाठी मी खरेदी केली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तोडफोड करणं थोडंसं कठीण जातं पण तेच बांधकाम जर बांधकाम करणाऱ्या माणसाने जर मॉडर्न वास्तूच्या माध्यमातून केलेलं असेल आणि तशा पद्धतीने जर कोणी विचार केला तर त्याचा किती फायदा होऊ शकतो निश्चितच होईल काय झालं माहिती का आजकाल तुम्ही फ्लॅटचे आकार बघा शेप बघा कशेत आपल्याला वास्तू कशी पाहिजे चौकोन आयता एक वगैरे छान हो, बॅलन्स होतो हो, हो, आता काय होतात इतके विचित्र आकार असतात ना फ्लॅटचे तशात ईशान्य टॉयलेट आहेत नैऋत्य बाहेर उघडणारे दरवाजे बाहेर बाह्य जगतात किंवा ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट आहे किचन आहे अशा इतके इम्बॅलन्सेस असतात ना ज्यावेळेस तिथे कष्ट तो क्लायंट राहिला जातो किंवा तो जो त्यांचा जो विकत घेतो तो फ्लॅट धारक अक्षरशः त्याच्या जीवनाची नंतर इतकी म्हणजे वातात झालेली मी नेहमी पाहतो रोज माझ्याकडे असे केसेस येतात माझं कळकळीचं म्हणणं असतं की बिल्डरनी जर आधीच जर समजा मॉडर्न वास्तू टेक्निक प्रमाणे जर घर बांधलं ना तर फायदा काय होतो सगळ्यात महत्वाचा आपण आधी सगळ्यात सगळ्यात आधी कशाला महत्व देतो दरवाजा ऐंशी टक्के दरवाजेचा जे रिझल्ट असतात तर आपण चांगल्या पदातले डोअर्स काढतो हे बघा कोणतीही वास्तू तुम्ही हंड्रेड पर्सेंट वास्तूच्या नियमानुसार बांधू शकत नाही जेवढी शक्य आहे तेवढी बाकीची इम्बॅलन्सेस आपण ट्रीट करू शकतो म्हणजे उपाय करू शकतो त्याच्यावर विना तोडफोड पण जर आधीच तुमचे चांगल्या पदात डोर आहेत ईशान्य टॉयलेट नाहीये किंवा तुमचं ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट किचन नाही आहे तुमच्या नैऋत्यपदात बाहेर उघडणारे दरवाजे नाहीत तर बाकीची वास्तू बॅलन्स करायला सोपी जाते तर याच्यामध्ये काय होतं ती वास्तू जर चांगल्या पदातली असेल चांगल्या पदातीचे मुख्य दरवाजे किंवा मालकनीचे कोणतेही दरवाजे असतील तर तिकडे त्या वास्तूत फार सकारात्मक नवीन बांधकाम येते पण तिथं ऊर्जा इतकी छान राहते तिथे येणारा जो कस्टमर फ्लो आहे तो फ्लॅट बघण्यासाठी विकत घेण्यासाठी तो तर राहतोच राहतो तिथे येतोच तो पण ॲक्च्युली अशी फ्लॅट्स ना चांगली प्रारब्ध शुद्धी झालेली व्यक्ती विकत घेतात आणि प्रारब्ध शुद्धी म्हणजे पैसा व्यवस्थित बरं तर मग काय होतं माहिती का तिथे आल्यानंतर त्याची अजून प्रगती होते आता याचा इनडायरेक्टली फायदा बिल्डरला फ्युचरमध्ये होतच होतो दोन तीन वर्षांतर कारण अरे यांचे बांधकाम चांगले वास्तूप्रमाणे आहे आणि इथे गेल्यानंतर प्रगती होते हा एक तो तो मेसेज जातो समाजामध्ये प्लस काय होतं ते फ्लॅट लवकर विकले जातात अशी वास्तूदृष्ट्या तुम्ही जर चांगले बॅलन्स केलेले फ्लॅट्स असतील ना लगेच आता आपण करतो एक अठ्ठेचाळीसची करतो एक नव्वदची फ्लॅटची स्कीम करतो किंवा काही कमर्शियल प्रॉपर्टीज करतो त्यात इमिजिएटली विकल्या जातात तसंच आपण बिल्डरच्या ऑफिसमध्ये पण आहे ना वास्तू करतो जेणेकरून करून ना त्याचे फ्लॉट फ्लॅट लवकर मार्केटिंग व्हावी प्रमोट व्हावेत आणि विकले जावेत यासाठी तिथं आपण आपण करत असतो पण एक सांगू का करायला पाहिजे हे त्याच्यामुळे काय होईल सुंदर छान आधीच लोकांना फरक पडून जाईल वेगळं नंतर काही हो करायला लागणार नाही सर uh, आणखीन एक महत्वाचा प्रश्न सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पितृपक्ष सुरू आहे हो। आणि या पितृपक्षामध्ये आपण नेहमी आपले जे पितर आहेत म्हणजे जे हो, हो, हो। गेलेली माणसं आहेत सगळी करता म्हणून आपण काही गोष्टी करत असतो ते जे स्थान आहे ते स्थान घरामध्ये असतं ते कुठे असतं आणि त्यासाठी काय वेगळं करता येईल आता काय होतं म्हणजे आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये पितृ देवतेचं स्थान असतं बरं नैऋत्य दिशेमध्ये पितृदेवता पंचेचाळीस देवतायत वास्तूमध्ये त्यातली पितृदेवता ही नैऋत्य दिशेमध्ये असते hmm. आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच याच्या घरात तुम्ही बघता की नॉले मध्ये टॉयलेट आला किंवा बाकीच्या गोष्टी आल्या तर इम्बॅलन्स होतं तर प्रॉब्लेम होतो तर नैऋत्य दिशेमध्ये जर आत्ता पितृपक्षामध्ये जर तुम्ही घरात फोटो लावत असताल तुमच्या यांचे पूर्वजांचे तर ते नैऋत्यमध्ये लावायचे त्याची बॅकग्राऊंड ही तुम्ही क्रीम ठेवायची ऑफ व्हाईट क्रीम आणि फ्रेम ही hmm. गोल्डन फ्रेम ठेवायची जेणेकरून तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद hmm. hmm. मिळायला काय म्हणतात ना मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे लग्न सगळ्यात महत्वाचं वैवाहिक आयुष्य किंवा रिलेशनशिप्स याच्यामध्ये खूप सध्या आपण प्रॉब्लेम्स पाहतोय घटस्फोटांचं समाजातलं प्रमाण वाढलंय किंवा मग सातत्यानं होणारी घरामधली वादविवाद असतील भांडणं असतील याने खूप त्रासलेत लोक आणि या कोरोनाच्या काळामध्ये तर हे सगळ्यात प्रमाण खूप वाढल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं अनेक संसारांवरती त्याचे परिणाम होतात या करता म्हणून आपल्याला काही मॉडर्न वास्तूचा लग्नासाठी कारणीभूत असतात आता कसं असतं आग्ने आग्ने ही नवीन तुमचं काय म्हणतात जीवनात नवीन सुरुवात करणं मंगल कार्य घडवणं गार अशी दिशा असते त्याच्यापेक्षा बरोबर पूर्व जी तुम्हाला सामाजिक संबंध प्रस्थापित करते किंवा नैऋत्य नैऋत्य दिशा जेवढी बॅलन्स ना तेवढं जास्त चांगलं राहतं कारण ती नैऋत्य दिशे पित्रांची असते रिलेशनशिपची असते त्याच्यामध्ये होतं काय की तीन जर झोन तुम्ही बॅलन्स केल्यानंतर लग्न लवकर लग व्हायला मदत होते रिलेशनशिप पण एक छान चालते वगैरे वगैरे आता आपण बरेच जे नवीन बांधकाम वगैरे आता आपण कंटिन्युअसली लोकांचे व्हिजिट करतो जास्त करून आता नवीन बांधकाम जे करतायत फ्लॅट्स घेतलाय तर आधीच ते आपल्याकडून व्हिजिट करून घेतात किंवा तुमचं बंगलो बांधतायत रो हाऊस बांधतायत आपल्या मॉडर्न वास्तू पद्धतीने तर आपण हे झोन्स येत सगळे आधीच सेट करून ठेवत असतो कारण हे आग्नेय आणि नैऋत्य दिवशी इतक्या चांगल्या म्हणजे इतक्या फायदेशीर ठरतात जर व्यवस्थित बॅलन्स असतील तर नसतील तर तेवढेच जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात म्हणून आपण आधीच आपल्या पद्धतीने प्लॅन जमिनीचे स्पंदनं त्याच्यानंतर जर त्यांचा प्लॅन असेल तर त्या क्लायंटच्या प्लॅनवर वर्किंग करणं वगैरे अशा काहीतरी गोष्टी आपण त्यांना अशा पद्धतीने करून देतो की त्यांना त्याच्यातून फायदा व्हायला पाहिजे फ्युचरमध्ये नक्कीच आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत शेवटची दोन मिनिटं आपल्याकडे आहेत मला एक महत्वाचा प्रश्न की आता जसं मी रिलेशनशिप बद्दल म्हटलं तसंच आणखीन एक समस्या आत्ता जी समाजातली आहे ती म्हणजे डिप्रेशन सारखी समस्या एन्झायटी भीती समस्या किंवा काही वेळेला प्रेशर ब्लड डायबेटीस यासारखे आजार याचं जर प्रमाण आपण समाजातलं बघितलं तर ते खूप वाढलेलं आहे हो तर त्याकरता सुद्धा आपण याचा आधार घेऊ शकतो निश्चित आता काय होतं पूर्व आणि अग्नि याच्यामधला एक उपदिशा येते त्याला आपण काय म्हणतो ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट जर तिच्यामध्ये काही इम्बॅलन्स असतील फायर एलिमेंट वगैरे आला असं लागणे तत्व वगैरे तर जनरली एन्झायटीचा त्रास होतो ओके एन्झायटीचा त्रास म्हणजे काय ताणतणाव आणि एकाच गोष्टी भोवती तुम्ही सारखा तोच विचार करत राहणार आणि स्ट्रेस फील करणार तसंच तुमचं वायव्य आणि पश्चिम याच्यामधली जी दिशा येते वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट त्याच्यात इम्बॅलन्स असतील तर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास हा जाणवतो त्याच पद्धतीने शुगरचं झालं बीपीचं झालं पण असाच की पूर्व आणि अग्नेमध्ये ज्या दिशा आहे उपदिशा आहे त्याच्यात इम्बॅलन्स आले तर तो त्रास होतो मॉडर्न वास्तूमध्ये सोप्या सुटसुटीत पद्धतीने याच्यावर मात करता येते नक्की खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी केलेलं आहे अत्याधुनिक अशा पद्धतीचं शास्त्र आणि जे आपल्या वास्तूवरती प्रभाव टाकणारं आणि वास्तूतले ह्या ज्या काही दोष आहेत त्या दोषांचं निवारण करणारं अशा पद्धतीचं शास्त्र म्हणून वाडून मॉडर्न वास्तूकडे बघितलं जातं मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात ती माहिती घेणं आवश्यक आहे मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे नेमकं काय होतं आहे त्याचा प्रभाव आपल्याला पडतो आहे का नाही या संदर्भातल्या चर्चा होणं आवश्यक आहे आणि त्याकरता म्हणून तुम्ही आत्ता सरांना व्हॉट्सअप करू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता व्हॉट्सअप क्रमांक आत्ता सरांचा टी व्ही स्क्रीनवर आहे हा तुम्ही जर नोंदवून घेतला तर तुमच्या शंका अडचणींकरता तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही